वेलकम स्टूडेंट्स, रयत शिक्षण संस्थाच रोज प्रोजेक्ट. माय सेल्फ मिस बाबर पौर्णिमा प्रतापराव, भारत विद्या मंदिर इंजिनियर कॉलेज वाघोली, तालुका कोरेगाव, डिस्ट्रिक्ट सातारा. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्टँडर्ड 12 कॉमर्समध्ये सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण टॉपिक नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मला सुरुवात केलेली आहे. आज आपण अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 11 अभ्यासणार आहोत. हा प्रॉब्लेम टेक्स्टबुक पेज नंबर 249 वर आहे. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचूयात, समजून घेऊयात काय सांगितले ते आणि मग सोडवायला सुरुवात करूयात. काय सांगितलेलं आहे, वेन ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट, सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत त्यासंबंधी हा प्रॉब्लेम आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 ऑफ हे फर्म हॅविंग 3 इक्वल पार्टनर्स प्रीती, प्रिया अँड प्राची. बघा, प्रीती, प्रिया आणि प्राची या 3 पार्टनर्स आहेत. तिघींमध्ये प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्युशन इक्वली होत आहे, समान होत आहे. त्यांचा बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2019 दिलेला आहे. त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल प्रीती, प्रिया आणि प्राचीचं दिलेलं आहे. ट्रेड क्रेडिटर्स लोन सेक्युअर्ड बाय मशिनरी या थर्ड पार्टी लायबिलिटीज दिलेल्या आहेत. त्यानंतर असेट साईडला मशिनरी, फर्निचर, स्टॉक, कॅश ॲट बँक या असेट्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. त्यानंतर द फर्म वॉज डिझॉल्व ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल दी पार्टनर्स. पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन होतं आहे, म्हणजे टू क्लोज दी बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन होतं आहे, कशामुळे होतं आहे, तर ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल दी पार्टनर्स, सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत, त्याच्यामुळे पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केली जाते, बंद केली जाते. पार्टनर्स इन्सॉल्वंट होतात म्हणजे नेमकं काय होतं, तर लायबिलिटीज आर मोर दॅन असेट्स. त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या असेट्सपेक्षा काय होतात, जास्त होतात. त्याच्यानंतर मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹18,000 व्हाईल फर्निचर फेच्ड ₹14,000, स्टॉक रिलायज ₹35,000. आता पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन होते, पार्टनरशिप फर्म क्लोज होती, त्यामुळे असेट विकल्या जात आहेत. मशिनरी मग 18,000 रुपयाला विकलेली आहे, फर्निचर 14,000 आणि स्टॉक 35,000 सोल्ड केलेला आहे. त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000, रिलायझेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट 2,000 दिलेली आहे. नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची, बट ₹3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट इस्टेट. बघा, सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत, त्यामुळे त्यांची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती सोल्ड केली जाते आणि त्यांच्या इस्टेटमधून जी काही अमाऊंट रिकवर होईल ती घेतली जाते. परंतु प्रिया आणि प्राची यांच्या इस्टेटमधून आपल्याला काहीच अमाऊंट मिळत नाही, प्रीतीच्या इस्टेटमधून मात्र ₹3,400 रिकवर होत आहेत. त्यानंतर सांगितलेलं आहे, क्लोज दी बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ दी फर्म. जी पुस्तकं आहेत आपली अकाउंटची ती क्लोज करायची आहेत. मग आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सांगितलं नाही कोणते अकाउंट ओपन करायचे आहेत, तरी पण मग आता हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा आहे, मग आपल्याला कुठले अकाउंट्स ओपन करावे लागतील किंवा तयार करावे लागतील, तर बघूयात आपण. बघा, इन द बुक्स ऑफ प्रीती, प्रिया अँड प्राची आपण हेडिंग घेतलेला आहे, रिलायझेशन अकाउंट ओपन केलेलं आहे. रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड, क्रेडिट साईड, रिलायझेशन अकाउंट का तयार केला जातो, तर डिझॉल्युशनची सगळी प्रोसेस रिलायझेशन अकाउंटमार्फत पूर्ण केली जाते. रिलायझेशन अकाउंट नॉमिनल अकाउंट असतो, डिझॉल्युशनमध्ये जो प्रॉफिट लॉस होईल तो रिलायझेशन अकाउंटमार्फत फाइंड आउट केला जातो, काढला जातो. बँक अकाउंट तयार केलेला आहे, बँक अकाउंटची डेबिट साईड, क्रेडिट साईड, डिफिशियन्सी अकाउंट आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपन करावा लागलेला आहे, कारण सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत. सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर द थर्ड पार्टी लायबिलिटीज कॅनॉट बी पेड इन फुल. थर्ड पार्टी लायबिलिटीची जी अमाऊंट आहे ती आपण पूर्ण पेड करू शकत नाही. द रिमेनिंग अनपेड अमाऊंट शुड बी ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट. जी अनपेड अमाऊंट आहे लायबिलिटीची ती आपण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्याचबरोबर द फायनल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शुड बी ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो पण आपण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि डिफिशियन्सी अकाउंट काय होतो, क्लोज होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईडवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेला आहे. कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड प्रीती, प्रिया अँड प्राची, क्रेडिट साईड प्रीती, प्रिया अँड प्राची,
ट्रेड क्रिएटर्स अकाउंट आणि लोन अकाउंट ह्या थर्ड पार्टी लायबिलिटीजचे सेपरेट अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिलायजेशन अकाउंट, बँक अकाउंट, डिफिशियन्सी अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ट्रेड क्रिएटर्स अकाउंट आणि लोन अकाउंट ओपन करावे लागलेले आहे. आता प्रॉब्लेममध्ये जाऊयात. बघा, प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहिल्यांदा येऊयात. मशिनरी, फर्निचर आणि स्टॉक या संड्री असेट्स रिलायजेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे असतात त्यांच्या बुक व्हॅल्यूला. कॅश ॲट बँक आहे म्हणजे हा बँकेचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिट साईडला प्रोडाऊन करून घेऊयात. मग त्याप्रमाणे आपण सोडवून घेऊयात. बघा, रिलायजेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू संड्री असेट्स अकाउंट कुठल्या असेट्स आहेत? मशिनरी 23,000, फर्निचर 16,000, स्टॉक 47,000 आणि या असेटची टोटल आउटरच्या कॉलममध्ये आली किती? 86,000. आणि बँक अकाउंटचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेऊयात. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000. आता बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला आपलं काय राहिलेलं आहे? बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स राहिलेला आहे असेट साईडला आहे. म्हणजे काय असणार आहे? लॉस असणार आहे. मग हा लॉस जो आहे तो पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. कुठल्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. तीन पार्टनर्स आहेत मग तीन पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे त्याला तीनच भागलं पाहिजे, थ्रीनच डिवाइड केलं पाहिजे. मग 84,000 जर आपण थ्रीनं डिवाइड केलं तर प्रत्येक पार्टनरला लॉस किती मिळणार आहे? बघा, 28,000 मिळणार आहे. मग त्यांचं पोस्टिंग करून घेऊयात. मग त्यांचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला येईल? डेबिट साईडला येईल. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रीती 28,000, प्रिया 28,000 आणि प्राची 28,000. आता बॅलन्स शीटची असेट साईड आपली पूर्ण झाली. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉब्लेममध्ये काय आहे? कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे तिघींचा, ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन या थर्ड पार्टी लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत, ते पण आपण ट्रान्सफर करून घेऊयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्रीती 40,000, प्रिया 35,000 आणि प्राची 25,000. ट्रेड क्रेडिटरचा बॅलन्स क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000. लोन अकाउंटचा बॅलन्स लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. बॅलन्स शीट आपला ट्रान्सफर करून झालेला आहे. आता प्रॉब्लेममध्ये आपल्या ॲडजस्टमेंट काय आहेत बघूयात. काय सांगितलेलं आहे? द फर्म वॉज डिझॉल्व ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल दी पार्टनर्स. पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन ऑल पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यामुळे होतंय. मग मशिनरी वॉज सोल्ड फॉर रुपीज 18,000 वाईल फर्निचर फेस्ट रुपीज 14,000 आणि स्टॉक रिलायझ्ड रुपीज 35,000. अशा असेट रिलायझ्ड केलेल्या आहेत, सोल्ड केलेल्या आहेत म्हणजे विकलेल्या आहेत. मग जेव्हा डिझोल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये आपण असेट रिलायझ्ड करतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते? तर बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटला काय येतं? डेबिट येतं. आणि रिलायझेशन अकाउंटला काय येतं? क्रेडिट येतं. आता अमाऊंट किती येणार आहे? 18,000 प्लस 14,000 प्लस 35,000 ची टोटल किती येते? 67,000 येते. पोस्टिंग करून घेऊयात आपण. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट 67,000 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग बाय बँक अकाउंट. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिटेल्स द्यावे लागतात. कुठली असेल किती किमतीला विकलेली आहे? मशिनरी 18,000, फर्निचर 14,000, स्टॉक 35,000, टोटल 67,000, ब्रॅकेटमध्ये असेट्स रिलायझ्ड. असेट रिलायझ्ड ची आपली जर्नल एंट्री पोस्टिंग झालेला आहे. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूयात. नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रुपीज 2,000. रिलायझेशनचे जे एक्सपेन्सेस आहेत ते 2,000 रुपीज आहेत. मग जेव्हा आपण रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड करतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते? तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग पोस्टिंग करूयात. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट किती अमाऊंट आहे? 2,000 आहे. कशाची आहे? रिलायझेशन एक्सपेन्सेसची आहे. आणि याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 2,000. बघा, जेव्हा रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड करतो आपण तेव्हा रिलायझेशन अकाउंटला येतं डेबिट
आणि बँक अकाउंटला येतं क्रेडिट. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये बघूयात. नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची बट रुपीज 3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट इस्टेट. आता सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत, त्यामुळे काय केलं जातं, पार्टनरची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती सोल्ड केली जाते आणि त्यांच्या इस्टेटमधून जी काही अमाऊंट रिकवर होईल मिळेल ती घेतली जाते लायबिलिटीज पेड करण्यासाठी. परंतु प्रिया आणि प्राचीच्या इस्टेटमधून काहीच अमाऊंट मिळत नाही, प्रीतीच्या इस्टेटमधून मात्र आपल्याला 3,400 रुपीज रिकवर होत आहे. मग जेव्हा पार्टनरच्या इस्टेटमधून आपल्याला फायनल बॅलन्स मिळतो किंवा फायनल अमाऊंट मिळते तेव्हा जर्नल एंट्री काय होते, तर बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंटला काय येतं, डेबिट येतं. आणि कुणाच्या इस्टेटमधून मिळते, प्रीतीच्या. मग टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट. पोस्टिंग करूयात. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट 3,400 आणि याचं पोस्टिंग प्रीती कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल, तर क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 3,400. प्रीतीच्याच कॉलममध्ये अमाऊंट लिहिली, प्रिया आणि प्राचीच्या इस्टेटमधून आपल्याला काही अमाऊंट रिकवर होत नाही. बघा, आपला बॅलन्स शीट आपण ट्रान्सफर करून घेतला, आपल्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण करून घेतल्या, तरी पण आपले हे ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन याच्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत त्या पेड करायच्या आहेत. हा प्रॉब्लेम सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झालेल्याचा आहे. आपण लायबिलिटीज या प्रॉब्लेममध्ये पूर्ण पेड करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर रिलायझेशन अकाउंट क्लोज करून घ्यावं लागेल. मग रिलायझेशन अकाउंट आपण क्लोज करून घेऊयात. बघा, रिलायझेशन अकाउंटची कुठली साईड मोठी येते, डेबिट साईडची टोटल मोठी येते, किती, 88,000. ती अमाऊंट दोन्ही साईडला घेतली आपण, 88,000. डिफरन्स आला 21,000. आता रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड मोठी आली, डेबिट बॅलन्स ऑफ रिलायझेशन अकाउंट इंडिकेट्स लॉस ऑन रिलायझेशन. म्हणजे हा लॉस आला 21,000. हा लॉस काय करायचा असतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस ऑन रिलायझेशन ट्रान्सफर. आता 21,000 लॉस जो आहे तो पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. वर्किंग नोट या संबंधी बघूयात. वर्किंग नोट डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस कुठल्या रेशोमध्ये, 1:1:1, तिघींमध्ये इक्वली लॉसचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आपल्याला. प्रीती कॅपिटल अकाउंटला किती येतोय लॉसची अमाऊंट बघा, 21,000 ला आपण जर 3 डिवाइड केलं तर अमाऊंट येते 7,000. 3 पार्टनर्स आहेत म्हणून 3 डिवाइड केलं. त्याचबरोबर प्रियाला पण 7,000, प्राचीला पण 7,000. मग प्रीतीला लॉस येणार आहे बघा किती, 7,000. प्रियाला 7,000 आणि प्राचीला 7,000 आणि या तिघींच्या लॉसची टोटल आउटरच्या कॉलममध्ये बरोबर आली 21,000. रिलायझेशनचा लॉस जो आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग याचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करून घेऊयात. लॉस कुठेही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट लॉस प्रीती 7,000, प्रियाला 7,000 दिला आणि प्राचीला 7,000. आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज केला, आलेला लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण आपण क्लोज करून घेऊयात. फर्स्ट पार्टनर प्रीती आहे. प्रीती कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते, 43,400. ती अमाऊंट दोन्ही साईडला घेतली, 43,400. डिफरन्स आला डेबिट साईडला 8,400. जेव्हा सगळे पार्टनर इन्स्टॉलमेंट होतात तेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपण कॅरी डाऊन करत नाही, तर तो काय करतो, आपण डिफिशियन्सी अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो, कारण ही त्यांची डिफिशियन्सी आहे. मग याचं पोस्टिंग आता डिफिशियन्सी अकाउंटला पण करून घेऊयात आपण. डिफिशियन्सी अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल बघा, क्रेडिट साईडला बाय प्रीती कॅपिटल अकाउंट 8,400. नेक्स्ट पार्टनरचा कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. बघा, नेक्स्ट पार्टनर कोण आहे, आपली प्रिया. प्रिया कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड येते 35,000, डेबिट साईड पण 35,000च येत आहे. म्हणजे प्रिया कॅपिटल अकाउंट क्लोज होतोय. प्राचीच्या कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड मोठी येते 35,000. ती अमाऊंट दोन्ही साईडला घेतली 35,000. डिफरन्स आला आपला 10,000. हा डिफरन्स कुठं ट्रान्सफर करणार आहोत आपण, डिफिशियन्सी अकाउंटला. बाय डिफिशियन्सी अकाउंट
याचं पोस्टिंग डिफिशियन्सी अकाउंटला करून घेऊयात. डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला याचं पोस्टिंग होईल बघा. टू प्राची कॅपिटल अकाउंट 10,000. आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केले आणि आलेला जो डिफरन्स आहे तो कुठं ट्रान्सफर केलेला आहे, डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. अजून आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करायच्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की आपल्याकडं कॅश किती आहे आणि त्याप्रमाणातच आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड कराव्या लागतील. तर बँक अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला बॅलन्स आहे, बँकेचा ब्रॉड डाऊन केलेला आपला 10,000. असेट रिलायन्स डे केलेलीची व्हॅल्यू आहे 67,000 आणि प्रीतीच्या कॅपिटल प्रीतीच्या प्रायव्हेट इस्टेटमधून मिळालेले 3,400 रुपीज आहेत. एवढी आपल्याकडं कॅश आहे. याच्यातून आपण रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत 2,000 आणि मशिनरी पण आपल्याला मशिनरी विकून जी आलेली अमाऊंट आहे 18,000, ते 18,000 आपल्याला लोन पेड करण्यासाठीच वापरायचे आहे. मग आपण काय करूयात, याची सेपरेट वर्किंग नोट्समध्येच बघूयात. बघा, वर्किंग नोट डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. बँकेचा आपला ओपनिंग बॅलन्स आहे 10,000. असेट्स होल्ड केलेल्याची व्हॅल्यू आहे 67,000 आणि प्रीतीकडून मिळालेले 3,400. अशी टोटल कॅश आहे 80,400. आपण त्यातून रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहे 2,000 आणि मशिनरी विकून जी आलेली 18,000 रुपये आहे ते आपण लोन पेड करण्यासाठीच वापरणार आहोत. त्यामुळे हे 18,000 18,000 पण लेस केले पाहिजेत आपल्याला इथं. मग 80,400 मधून हे 20,000 जर लेस केले तर कॅश अवेलेबल ऍक्च्युली आपल्याकडे डिस्ट्रीब्युशनसाठी किती आहे 60,400. आपल्या लायबिलिटीज कुठल्या पेड करायच्या आहेत, आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज कुठल्या आहेत, ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 50,000 आणि लोनची 12,000. आता लोनची 12,000 कशी अमाऊंट घेतलेली आहे इथं, तर लोनचा बॅलन्स आहे ॲक्च्युली किती 30,000. त्यातनं मशिनरी विकून जे आलेले 18,000 आहे ते आपण लोन पेड करण्यासाठीच वापरणार आहे. कारण की लोन जे आहे ते सिक्युअर्ड बाय मशिनरी आहे, त्यामुळं बॅलन्स ऑफ लोन जो आहे तो किती राहिलेला आहे 12,000 राहिलेला आहे. त्यामुळे इथं लोनची अमाऊंट आपण 12,000 घेतलेली आहे. बघा, तुमच्या लक्षात आले का लोनची 12,000 अमाऊंट कशी घेतली ती. तर आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे डिस्ट्रीब्युशनसाठी 60,400. लायबिलिटीज या दोन्ही लायबिलिटीची टोटल केली तर येते 62,000. म्हणजे कॅश आपल्याला लायबिलिटीज पेड करण्यासाठी कमी पडत आहे. मग या लायबिलिटीज कशा पेड करायच्या, या थर्ड पार्टी लायबिलिटीज ज्या आहेत ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन ह्या कशा पेड करायच्या, तर त्यांच्या रेशोमध्ये प्रपोर्शनमध्ये पेड करायच्या. त्यांचा जर रेशो काढला ह्या 30ला, हे 30 कॅन्सल झाले तर रेशो आला 50:12. अजून या रेशोला शॉर्टमध्ये केलं तर 25:6 येतोय. जे 25:6 या रेशोमध्ये आपण या लायबिलिटीज पेड करणार आहोत. कॅश आहे आपल्याकडं 60,400. मग ट्रेड क्रेडिटरची अमाऊंट किती पेड करतोय बघा. आपण 60,400 इंटू 25/31 जर केलं आपण, हे 31 कसे घेतले, 25+6 31 आउट ऑफ क्रेडिटरचा हिस्सा आहे 25, त्याप्रमाणे घेतलेला आहे. मग 60,400 × 25/31 केलं तर किती अमाऊंट येते ट्रेड क्रेडिटरची, आपण अमाऊंट किती पेड करू शकतोय बघा, 48,709.62 पॉईंटमध्ये आलेली अमाऊंट. राऊंड फिगरमध्ये केली तर किती येते, 48,710. लोनची बघूया, 60,400 कॅश आहे इंटू 6/31 = 11,690.32 पॉईंटमध्ये अमाऊंट येते. राऊंड फिगरमध्ये केली तर 11,690 एवढी आपण लोनची अमाऊंट पेड करू शकतोय. लोनची टोटल अमाऊंट आपण पेड करणार आहे किती बघा, 18,000 + 11,690 = 29,690. 18,000 मशिनरी विकून आलेले 18,000 आपण लोनसाठीच देणार आहोत आणि आत्ता पेड करू शकलो प्रपोर्शनमध्ये आपण 11,690. अशा पद्धतीने लोनची अमाऊंट आपण 29,690 पेड करतोय. आता या थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण पेड करत आहोत, त्यांच्या रेशोमध्ये जेवढी आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे त्या प्रमाणात पेड करत आहोत.
या लायबिलिटीज जेव्हा आपण पेड करू तेव्हा त्यांच्या अकाउंटला येणारे डेबिट आणि बँक अकाउंटला काय येणारे क्रेडिट, म्हणजे ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी जर्नल एंट्री होणार आहे. मग आपण पोस्टिंग करून घेऊयात. बघा, ट्रेड क्रेडिटर्सची अमाऊंट पेड करतोय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 48,710. लोनची पेड करतोय लोन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 29,690. आणि याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट 48,710, बाय लोन अकाउंट 29,690. बघा, जी कॅश होती आपल्याकडं, जो बँकेचा बॅलन्स आहे, त्यातून आपण या थर्ड पार्टी लायबिलिटीज त्यांच्या रेशोमध्ये पेड केल्या. आता जर बघितलं आपण तर बँक अकाउंट काय होणार आहे, आपला क्लोज होणार आहे 80,400 डेबिट साईड येते आणि क्रेडिट साईड पण 80,400. मग आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज केला, आलेला लॉस कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला, कॅपिटल अकाउंट क्लोज केले, बॅलन्स डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केला, थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्या, त्याच्यानंतर बँक अकाउंट आपला क्लोज झाला. आता काय करूयात आपण, तर ह्या थर्ड पार्टी लायबिलिटीजचे जे अकाउंट्स आहेत ते क्लोज करूयात आणि त्यांचा डिफरन्स जो आहे तो डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करूयात. बघा, ट्रेड क्रेडिटर्स अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते 50,000, दोन्ही साईडला घेतले 50,000, डिफरन्स आला आपला 1,290. हा डिफरन्स डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लायबिलिटीची अनपेड अमाऊंट जी पेड करू शकत नाही ती डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायची असते. लोन अकाउंट पण क्लोज करूयात. क्रेडिट साईड मोठी आली 30,000, दोन्ही साईडला अमाऊंट घेतली आपण 30,000. फरक आला डेबिट साईडला 310, हा फरक डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करतोय. मग याचं पोस्टिंग डिफिशियन्सी अकाउंटला करून घेऊयात. बघा, डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट 1,290, बाय लोन अकाउंट 310, लायबिलिटीज पेड केल्या, त्यांचे अकाउंट क्लोज केले, आलेला डिफरन्स डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केला. इथं आपला डिफिशियन्सी अकाउंट शेवटी काय झाला पाहिजे, क्लोज झाला पाहिजे. डिफिशियन्सी अकाउंटची डेबिट साईडची टोटल येते किती बघा 10,000 आणि क्रेडिटची पण टोटल येते 10,000. म्हणजे व्हेन ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्वंट, जेव्हा सगळे पार्टनर इन्सॉल्वंट होतात त्या प्रॉब्लेममध्ये शेवटी आपला डिफिशियन्सी अकाउंट काय होतो, क्लोज होतो. डिफिशियन्सी अकाउंट आपला 10,000 क्लोज झालेला आहे. बघा, अशा पद्धतीनं आपण हा पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवलेला आहे. इथं आपला रिलायझेशन अकाउंट झालेला आहे पूर्ण सोडवून, बँक अकाउंट, डिफिशियन्सी अकाउंट. नेक्स्ट स्लाईडवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपला झालेला आहे, ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट आणि लोन अकाउंट. बघा, पूर्ण प्रॉब्लेम आपला व्यवस्थित सोडवून झालेला आहे. इथं तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही पण प्रॅक्टिस करा, सराव करा प्रॉब्लेम सोडवायचं. तर ठीक आहे, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आता इथे थांबूयात. थँक्यू.